सरकारमधून पाणी सोडलं जात नाही कोयना धरणात, यासाठी आक्षेप घेतलाय. राजीनामा देण्याची तुम्ही कमी इशारा आपल्याला सांगू का? सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारची मागणी करतात. वरचे लोक मागणी करतात की आमचं पाणी सोडू नका, खालचे लोक म्हणतात खाली पाणी कमी आलेले वरचं पाणी सोडा, अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. शेवटी त्या संदर्भामध्ये हायकोर्टाने दिलेले आदेश किंवा MWRR म्हणून एक जे प्राधिकरण आलं त्यांना पण त्याबद्दलचा अभ्यास करून आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात. आणि आम्ही राज्य सरकार चालवणारे सहकारी जे आहोत आम्ही त्याच्यातनं मार्ग निघावा, जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातनं समाधान मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न करतो. तर तिथं मी शंभूराज देसाई सातारचे पालकमंत्री, त्यांचंही स्टेटमेंट मी आज सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथीच्या निमित्तानं समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो, त्यावेळेस माझ्या तिथं वाचनात आलं की बाबा कोयनेचं वीज कमी झाली तरी चालेल, ते पाणी विजेच्याकरता वापरण्याच्या ऐवजी लोकांना सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पिण्याच्याकरता शेतीच्याकरता हे दिलं जावं असं प्रत्येकजण मागणी करतं. तशाच पद्धतीनं आपण मला प्रश्न विचारला, मी अजून काही संजय काकांनी काय नक्की मागणी केली मला माहिती नाही, पण प्रत्येकाला तशा पद्धतीनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढण्याचं काम राज्य सरकारकडे. ससूनमधला खूप एक गंभीर प्रकार दादा मध्यकाळात समोर आला, तुम्ही आज ससूनची पाहणी केली, जो कैद्यांसाठीचा 16 नंबर वॉर्ड आहे तर तो तिथून हटवावा का, अशी पण एक मला पत्रकार मित्रांनो तुम्ही चौथा स्तंभात तुम्हाला काय विचारावं पूर्ण अधिकार आहे. मी कलेक्टर पण माझ्याबरोबर होते, अतुल चव्हाण पण होते चीफ इंजिनियर, तिथे गाडी बसले असताना म्हटलं की आपण ह्या जुन्या 150 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी झालेल्या इमारतीचं चांगल्या प्रकारे हेरिटेज असतोय त्याचं आपण जतन करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात आपण कष्ट घेतोय, त्याच्यातल्या त्रुटी आपण दूर करतोय, त्याचं काही पत्रकार मित्रांना नाही. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा भर ह्याच्याबद्दल स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्याच्यात जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक शासन त्या ठिकाणी केलं जाईल, मग ते ससूनशी संबंधित असू, ते पोलीस खात्याशी संबंधित असू, कुणी अधिकारी किंवा कर्मचारी असलं तर त्यांची गय केली जाणार नाही. आणि तशा पद्धतीनं चौकशी सुरू झाली आणि त्याच्यातनं काही गोष्टी पुढं आल्यानंतर काही कार्यवाही पण त्याच्यामध्ये झालेली आहे. हे काम चाललेलं आहे, ते अतिशय ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या घडल्या, त्याचं कुणीही समर्थन कदापि करणार नाही. आणि असल्या लोकांची गय अधिकारी असो किंवा कुणी असो त्यांची पण गय केली जाणार नाही, ही आमची भूमिका आहे महायुतीची. तशा पद्धतीनं काम चाललेलं आहे, कारण आज इतकं मोठं तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम हे ड्रग माफिया करतात, त्यांना अक्षरशः माझं तर वैयक्तिक मत आहे परंतु त्याला कायद्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. असं जे करतील त्यांना दुसरी तिसरी नाही, वाशीची शिक्षा हेच दिली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं भेसळ बाबतीत मुलांचं दुधाच्या संदर्भात जे काही भेसळ सध्या चाललं ऐकायला मिळते, किंवा दिवाळी किंवा कुठले सण आले की मिठाईच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा, पनीर असेल किंवा बाकीचं असेल, त्यामध्ये देखील एक वर्ग जो माणसाचा विचार करत नाही, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो, पैशाचा विचार करतो आणि ते वेगळ्या पद्धतीनं वागतात, अशांची अजिबात गय होता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी वेळोवेळी ते बोलून दाखवतो. आत्ताही त्या संदर्भामध्ये जी कमिटी नेमलेली आहे, जी चौकशी अहवाली, त्यामध्ये जे काही सांगितलं जाईल तशा पद्धतीनं पुढचे निर्णय हे ह्याची पुनरावृत्ती पुन्हा कदापि होणार नाही ह्याबद्दलची जी काळजी घेण्याची गरज असेल ते आमचं पोलीस खातं घेईल. ते ससून हॉस्पिटलच्या मध्ये काम करणारे डीनपासून सगळे जी टीम आहे ते त्या ठिकाणी
करतील, कारण आत्ताच मी डीन आणि बाकीच्यांशी पण बोललो आणि सरकार. दादा, छगन भुजबळांच्या वक्तव्याबद्दल खूप सगळे आक्षेप घेतले जात आहेत. सुनील तटकरे जे आपले प्रदेश त्या बाबतीमध्ये 23 आणि 1 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमचं शिबिर कर्जतला विचारलेला त्याबद्दल मी माझी भूमिका मांडली. परंतु माझं स्पष्ट मत आहे, कुणी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कुणी मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील किंवा राजकारणाशी संबंध नसणारे असतील, प्रत्येकाने थोडंसं सावध भूमिका घेतली पाहिजे. कुणामध्ये तेढ निर्माण होणार नाही, अंतर निर्माण होणार नाही, दरी निर्माण होणार नाही, त्याबद्दलची खबरदारी घेणं याच काळाची गरज. प्रयत्न चाललेला आहे, परंतु आता हर्डीकरांच्या वर ही जबाबदारी आहे. आज हर्डीकर गडकरी साहेबांच्यावर मीटिंग असल्यामुळं बाहेर गेलेले आहेत. त्यांना मी आता विचारतो, परंतु मी त्यांना असं सांगणार की राज्य सरकारच्या वतीनं जे काही राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा हा तुम्हाला वेळेमध्ये मिळवून देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. पण आम्हाला पुणेकरांच्या सेवेकरता, प्रवाशांच्या वेळ वाचण्याच्याकरता आम्हाला ती तातडीने अजून करून पाहिजे. तर ते म्हणाले की आम्ही हर्डीकरांशी बोलतो, अधिकारी जास्त त्याबद्दल बोलायला तयार नाही, कारण शेवटी सांगितलं यावेळेस स्वयंचा तर ते झालं पाहिजे. मी हर्डीकरांना विचारतो.